जुनं ते सोनं आहे ही म्हण उगाच म्हटली जात नाही कारण खरंच जे जुनं आहे ते अगदी सोन्यासारखं आहे आणि ते आपण जपलं पाहिजे असाच एक पारंपरिक जुना आणि अगदी शंभर वर्ष जुना असा हा पदार्थ आहे आणि तो आहे सुधारस आज आपण केळीचा सुधारस बनवणार आहोत ज्याच्या नावामध्येच रस आहे असा हा सुधारस कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी मी पाऊन कप साखर घेतली कपाने वाटीने वा कपाने कशानेही तुम्ही साखर मोजून घेऊ शकता जेवढ्या प्रमाणात तुम्हाला सुधारस बनवायचा त्या प्रमाणामध्ये साखर घ्या आता आपण ज्या वाटीने किंवा कपाने साखर मोजून घेतली त्याच कपाने आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे साखरेच्या निम्म्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं गॅस चालू करून आता आपण ही साखर व्यवस्थित वितळवून घेऊ या साखरेचा आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक करायचा नाही यामध्ये आपण सात ते आठ काड्या केसरच्या घालून घेऊया केसर घालणं हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल साखर पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळली आहे आता आपल्याला याचा एक तारी दोन तारी असा काहीही पाक करायचा नाही आहे त्यासाठी काय करायचं बोटावर थोडासा हा पाक घ्यायचा तुम्ही बघू शकता त्याची तार तयार होत नाही आहे पण जर तो अजून शिजवला तर नक्की त्याची तार तयार होईल इतपतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आता आपण त्याचा गॅस बंद करूया आणि हा पाक कोमट होण्यासाठी ठेवू पाक कोमट झाला की त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा लिंबाचा रसही घालून घेऊया आंबट गोड चवीचा असा हा सुधा रस खायला खूप चविष्ट आणि तितकाच पौष्टिक देखील आहे यामध्ये लिंबाचा रस घालून झाला की ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया पण केळी घालून घेऊया त्यासाठी मी दोन केळी घेतल्या त्याची साल काढून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची केळी देखील वापरू शकता केळीचं शिखरण ज्याप्रमाणे बनवलं जातं तसंच पण थोडासा वेगळा असा हा पदार्थ आहे सुधारस ज्याच्या नावामध्येच रस भरलेला आहे असा हा सुधारस खायला चविष्ट पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहे पूर्वी काही जॅम किंवा सॉसेस नव्हते तेव्हा आई किंवा आजी असाच एक पदार्थ बनवून चपातीसोबत खायला द्यायची आणि अगदी चविष्ट असा हा पदार्थ आहे आता आपण हे केळीचे काप हा पाक कोमट असतानाच त्यामध्ये घालायचा आहे म्हणजे पाकामध्ये केळी व्यवस्थित मुरली जाईल पाक एकदम थंड होऊ द्यायचा नाही कोमट असताना आपण त्यामध्ये ही केळी घालून घेतली आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी सोपा फक्त दहा मिनटामध्ये हा पदार्थ तयार होतो कधी जर तुम्हाला जेवणासोबत गोड खायचं असेल तर हा पदार्थ नक्की बनवा तयार आहे रसरशीत असा हा सुधारस खायला चविष्ट पौष्टिक आणि अगदी सात्विक ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत